श्रीराम, आज आपण मनाच्या श्लोकातली पाचवी ओळी पाहणार आहोत. समर्थ माऊली म्हणतीय, मना पाप संकल्प सोडोनी द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हे मानवी मन म्हणजे श्रोतेहो खरोखर एक अद्भुत असं रसायन आहे. या मानवी मनाचे जर कुठली सगळ्यात मोठी शक्ती असेल तर ती त्यामध्ये अपार संकल्प करण्याची शक्ती आहे. हे मन आपण बघतो की या संकल्पाच्या अनुषंगाने अनेक वेळा वज्राहुनी कठीण होतं आणि अनेक हृदयद्रावक प्रसंगांमध्ये हे कुसुमाहुनी देखील कोमल झालेलं मन आपण बघत असतो. या मानवी मनाच्या संकल्प शक्तीची कितीतरी अनेक उदाहरणं आपण वेळोवेळी बघतच आलेलो आहोत. शिवाजी राजांनी जो रोहिडेश्वरवर आपल्या रक्ताच्या अभिषेकाने महादेवाजवळ जो संकल्प केला होता, आपल्याजवळ कुठल्याही प्रकारची शस्त्र नसताना केवळ काही मावळ्यांच्या आधाराने हे हिंदवीर स्वराज्य स्थापन व्हावे ही स्त्रींची इच्छा, हा जो मनाचा दृढ संकल्प त्यांनी केला होता, या दृढ संकल्पामध्ये हिंदवी राज्याच्या यशस्वीतेची किल्ली सामावली होती. आपण अनेकदा बघतो एखाद्या क्रिकेटच्या मॅचमध्ये किंवा एखाद्या रणांगणावर चाललेल्या लढाईमध्ये पहिल्यांदा शत्रू हा मनाने हारतो आणि मग मनाने हारल्यानंतर ते मॅच हारणं किंवा एखादं युद्ध हारणं ही केवळ औपचारिकता राहिलेली असते. या मानवी मनाच्या संकल्प शक्तीवर नेमका समर्थांनी या ओवीमध्ये प्रकाश टाकलेला आहे. या मानवी मनाच्या संकल्प शक्तीची अशी अनंत उदाहरणं पाहिल्यानंतर त्यांनी सामान्य माणसाच्या या मानवी संकल्पाला एक प्रकारे आवाहन केलेलं आहे की जर या संकल्प शक्तीच्या आधाराने जर तुझ्या आयुष्यात तुझी कृती घडणार असेल तर मग तू संकल्प असा कर की ज्याच्यामुळे तुला तो प्रत्यक्ष भगवंत प्राप्त होऊन जाईल, अशा त्या भगवंत प्राप्तीचा तू सत्य संकल्प कर. कारण की तू आपल्या जीवनामध्ये जर पापवृत्तीचा संकल्प केलास तर तुझ्या आयुष्यामध्ये केवळ जी कर्म घडणार आहेत ती पापकर्मच घडणार आहेत. त्यामुळे या संकल्प शक्तीकडे समर्थांनी या ओवीमध्ये प्रकाश टाकलेला आहे. मला मध्यंतरी एका तत्ववेत्त्याने विचारलं की मानवी जीवनामध्ये जर सर्व खेळ हा वासनेचा आहे आणि ही वासना जर मानवाला कृतिशील करत असेल तर मला भगवंत हवा ही देखील एक प्रकारे वासनाच झाली की नाही, मग हा देखील एक वासनेचाच प्रकार झाला की नाही, मग एखादी दृश्य जगातली गोष्ट मागणं आणि भगवंत प्राप्तीची मागणी होणं हे जर दोन्ही वासनेच्या अधीन असतील तर मग ह्या गोष्टींमध्ये जो भगवंत मागतो तो श्रेष्ठ कसा? प्रश्न अतिशय योग्य आहे. कारण की श्रोते हो असं होतं की जर भगवंत हवा ही देखील जर वासना असेल तर ती देखील वासना मनुष्याला जन्ममृत्यूच्याच खरोखर बंधनाला कारणीभूत ठरली पाहिजे. पण खरी वस्तुस्थिती तशी नसते. वासनेमध्ये समर्थांनी इथं दोन प्रकार सांगितलेले आहेत. समर्थ इथं संकल्पाचं विश्लेषण करताना एक संकल्प सांगतायत तो पाप संकल्प सांगतायत आणि दुसरा संकल्प आपल्याला सांगतायत तो सत्य संकल्प सांगतायत. ज्या गोष्टीमध्ये संपूर्णपणे निष्कामता असते, ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ तो भगवंत मला भगवंतासाठीच हवा असतो, त्या संकल्पामध्ये कुठल्याही प्रकारची वासना नसते आणि म्हणून संपूर्णपणे वासनारहित झालेला असा तो संकल्प, म्हणून त्याला सत्य संकल्प म्हटलं जातं. आणि ज्या गोष्टीमध्ये मला परताव्याची अपेक्षा आहे, मला कुठलं ना कुठली तरी ममता त्या गोष्टीला बांधून ठेवत आहे, अशा त्या प्रत्येक गोष्टीची जी संकल्पना आहे ती वासना या अख्तियारीमध्ये येत असते. आणि त्यामुळे पाप संकल्प आणि सत्य संकल्प याच्यातला समर्थ हा फरक आपल्याला सांगतायत. आणि तो सत्य संकल्प, तो मला भगवंत हवाय ही जी सत्य संकल्पाची जाणीव आहे ती तुम्ही कशी धरा? तुमच्या हृदयाशी धरा, तुमच्या जीवी धरा, तुमच्या जीवनाचं ते एकमेव ध्येय ठेवा. आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने जर तुम्ही प्रवास करत राहिला तर कशी गंमत होते. मला लहानपणी आठवतं की ते सर्कसमध्ये दोरीवरचे आपण खेळ बघायला जायचो. बघा, त्या उंच झुल्यावरती तो मनुष्य एका झुल्यावरतून दुसऱ्या झुल्यावरती उड्या मारायचा. यामध्ये अशी कधी परिस्थिती आपण बघितलेली आहे का की दोन्हीही झुले तो एकाच वेळेला पकडू शकेल, एका झुल्यावरून उडी मारली आणि दोन्ही झुले तो एकत्र पकडतो? अशी परिस्थिती होत नाही. कारण की एक झुल्यावरून जेव्हा तो उडी मारतो तेव्हा नकळतपणे तो पहिला झुला सुटतो आणि दुसरा झुला पकडला जातो. त्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये जेव्हा तो सत्य संकल्प जीवी धरतो
त्याप्रमाणे सहजपणे त्याचा पाप संकल्पाची भावना सुटून जाते, त्याला वेगळं काहीच करावं लागत नाही, अशी ही गंमत या सत्य संकल्पाची आहे। त्यामुळे जीवाभावाने आपल्या या जन्माचं खरं प्रयोजन, तो भगवंत प्राप्तीचं खरं कारण, तो सत्य संकल्प आपण आपल्या जीवी धरावा। आणि हा जीवी धरल्यानंतर मानवी मनाच्या कल्पना बदलायला लागतात। ही कल्पना नावाची जी अद्भुत शक्ती आहे ना, त्याचं मी बऱ्याचदा विश्लेषण करताना माझ्या लक्षात येतं की या उन्हाळ्यामध्ये जसं या मुंगी किडे हे आपली स्वतःची छोटी छोटी वारुळं बनवतात, घरटी बनवतात, आणि जे काही तिथं अन्नकण त्यांना सापडतील ते सगळे अन्नकण ते आपल्या त्या वारुळामध्ये एक 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 करून घेऊन जात असतात। आणि असं ते वारुळाचं एक एक कण त्या वारुळामध्ये ते घेऊन जाऊन त्याचा एक छोटासा गोळा तयार होतो की जो त्यांना पावसा पाण्याच्या वेळेला उपयोगाला येतो। मानवी मनाचं हे जे चित्त आहे ना श्रोते हो, ते देखील एखाद्या वारुळाप्रमाणेच आहे। या मानवी मनाच्या असंख्य मुंग्या या दृश्य जगातून छोट्या छोट्या गोष्टी आपल्या चित्तामध्ये अन्नाच्या कणासारख्या घेऊन जात असतात आणि त्यातून मानवी मनाचं चित्त तयार होत असतं। मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात सत्संगतीच्या अनुषंगाने उत्तम अन्नकण घेऊन जाणं हे आपल्या हातामध्ये आहे। त्यामुळे समर्थ माऊली या तिसऱ्या ओवीमध्ये सांगते की मना कल्पना ते नको विषयांची। जर आपल्याला चित्तामध्ये जर काही उतरवायचंच असेल तर आपल्या भगवंताचे गुण उतरावेत, त्याच्या सगुण भक्तीचे गुण उतरावेत, त्याच्या नामसंकीर्तनाचे गुण उतरवावेत, कारण की त्याने तुमचं चित्त जर भरून गेलं तर मनुष्याला पापबुद्धीचा संकल्प करण्याची वृत्तीच तयार होणार नाही। आणि या पापसंकल्पाची वृत्ती जर मनुष्याच्या जीवनात आली तर त्याच्या संकल्पाच्या आधाराने झालेली कर्म ही त्याला जगामध्ये कायम छितूच करत आलेली आहेत। कोणालाही पापसंकल्पाच्या आधाराने जगाने डोक्यावर घेतलेलं आपल्याला लक्षात येत नाही। आणि त्यामुळे मानवी जीवनाची जर कृतार्थता कशात असेल तर सत्संगतीमध्ये आहे, चांगल्या संगतीमध्ये आहे, चांगल्या विचारांच्या संगतीमध्ये आहे। आणि अशा चांगल्या विचारांची संकल्पना म्हणजे मनाचे श्लोक। त्यामुळे मानवी जीवनामध्ये आपल्याला एकच करायचंय, चांगल्या विचाराची, आचाराची आणि कृतीची जोड आपल्या जीवनाला दिली तर आपल्या जीवनामध्ये देखील तो सत्य संकल्प सहजपणे प्रकट होईल। श्रीराम श्रीराम। आज आपण मनाच्या श्लोकातली सहावी ओवी पाहणार आहोत। नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू। समर्थ माऊली आपल्या मनाला समजवताना म्हणतीये की हे मना, या कामक्रोधादी षड्रिपूंपासून तू सदैव स्वतःला लांब ठेव। या कामक्रोधाचा अंगीकार तू कधीही करू नकोस, कारण की हा क्रोधच मुळी खेदकारी आहे, हा कामच मुळी नाना विकारांचा खऱ्या अर्थाने अंकुर आहे। आणि हे मना, कधीही स्वतःला मत्सर आणि दंभाचा भारवाही करू नकोस। समर्थ माऊली आपल्या मनाला त्याच्या वृत्ती पालटण्यासाठी समजून सांगत आहेत। गंमत अशी आहे श्रोते हो, की ज्या भगवंत प्राप्तीचं आपण सगळ्यांनी आपल्या जन्माचं ध्येय या मनाच्या श्लोकाच्या अनुषंगाने ठरवलेलं ना, तर या ध्येयप्राप्तीमध्ये, या प्रवासामध्ये जसं प्रत्येक प्रवासाला साधन लागतं ना, तसंच आपल्या या भगवंत प्राप्तीच्या प्रवासाला मन हे महत्वाचं साधन या सगळ्या संतांनी ओळखलं। या साधनेच्या अनुषंगाने जाताना मनाच्या वृत्ती पालटवणं हे संतांचं खरं कार्य होतं। आपल्याला जेव्हा संत मंडळी भगवंताचं स्मरण चिंतन करायला सांगतात तेव्हा खऱ्या अर्थाने ते आपल्या मनावरती कार्य करत असतात। आपलं चौफोर उधळलेलं हे मन या साधनाच्या, या चिंतनाच्या अनुषंगाने काही काळ स्वस्थ करावं, शांत करावं, हळूहळू हळूहळू त्याला सूक्ष्म करावं, असं करत 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 तेच मन भगवंतापर्यंत जीवाला घेऊन जातं। पण एवढंच मनाचं कार्य नाही, मनाचं कार्य हे त्याच्याही पलीकडं आहे। आपण बघतो ना, आपल्या घरामध्ये लहानाची मोठी झालेली मुलगी, आपण ज्या वेळेला तिचा विवाह करून देतो त्यावेळेला तिच्या सगळ्या सोयी सवयी आवडी निवडी इतकेच नव्हं तर तिचं आडनाव, अगदी कुलाचार, कुलदैवत इत्यादी सगळ्याच गोष्टी पूर्णत बदलून जातात आणि ती देखील त्याला सहजपणे अडॅप्ट करत असते। मानवी मनाला देखील संत मंडळी जेव्हा साधनेच्या अनुषंगाने जायला सांगत असतात तेव्हा हे मानवी मन हळूहळू हळूहळू शांत सूक्ष्म होता 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 एका टप्प्यावरती उन्मन होऊन जातं। उन्मन होऊन जातं म्हणजे मन आपल्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत त्या सहज प्रवृत्ती घालवून बसतं। मनाच्या सहज प्रवृत्ती काय आहे? तो
मनाच्या सहज प्रवृत्ती या जसं पाणी उतारावर लावल्यानंतर पाण्याला उताराकडे वाहण्यासाठी काही कष्ट पडतात का? एखादं झाडावरती पिकलेलं फळ खाली पडण्यासाठी त्याला काही कष्ट घ्यावे लागतात का? त्याप्रमाणे आकाशातून पडणारा पाऊस हा खाली पडण्यासाठी काही कष्ट लागतात का? तद्वत मानवी मनाला जर मोकळं सोडलं तर त्याची सहज प्रवृत्ती ही षडरिपूंकडे धावण्याची आहे. या मानवी मनाच्या सहज प्रवृत्ती जोपर्यंत पूर्णपणे बदलत नाही तोपर्यंत मन सूक्ष्म होत नाही, आणि जोपर्यंत मन सूक्ष्म होत नाही तोपर्यंत ते उन्मन होत नाही. मन उन्मन होऊन जातं म्हणजे नेमकं काय माहिती का? आपण असा विचार करा की रेल्वेने एखाद्या ठिकाणी प्रवासाला निघालो, आपण त्या प्रवासामध्ये त्या रेल्वेचा आधार घेतो आणि जेव्हा आपलं इस्पित ठिकाण येतं त्या ठिकाणी आपण त्या गाडीतून उतरतो आणि गाडीला सोडून आपण आपल्या ध्येयापर्यंत जातो. आपल्या भारताने जेव्हा ते चांद्रयान सोडलं होतं ना चंद्रावरती, तेव्हा त्या चांद्रयानाला चंद्रापासून 300 किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन त्यांनी स्थिर केलं. त्याच्या पलीकडे ते चांद्रयान गेलं नव्हतं. मग काय केलं, त्या 300 किलोमीटर अंतरापासून त्याच्यातून एक छोटासा सॅटेलाइट चंद्रावरती सोडण्यात आला आणि तो चंद्रावरती उतरला. त्याप्रमाणे मानवी मन हे देखील सूक्ष्म होता 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 आपलं मन पण विसरून जातं, आणि त्या एका अंतरावरून ते आपलं मन पण विसरून गेलं की ते जाणीवेमध्ये विलीन होतं बघा. आणि मग ते जाणीवेमध्ये विलीन झालेलं मन शून्य होत शेवटी भगवंतापर्यंत जातं. असा हा मनाचा प्रवास आहे. पण गंमत अशी आहे की जर एखाद्या आकाशामध्ये जर आपल्याला अंतराळामध्ये यान पाठवायचं असेल आणि त्या यानाला एवढं मोठं अंतर पार करायचंय म्हणजे सूक्ष्म व्हायचंय, जाणीव स्वरूप व्हायचंय, जाणीवेतून शून्य होतो भगवंतापर्यंत जायचंय, एवढं मोठं जर अंतर पार करायचंय आणि त्या यानाला जर मी मोठे मोठे दोरखंड बांधले आणि जमिनीशी त्याला घट्ट बांधून ठेवलं आणि मग त्याला कितीही ऊर्जा दिली, कितीही त्याच्यामध्ये इंधन भरलं, तरी देखील ते अंतराळ यान जमिनीपासून 1 इंच देखील उचललं जात नाही. श्रोते हो, त्याचप्रमाणे मानवी मनाची गंमत आहे. आपण साधन करतो पण या साधनेला सावधानतेची जोड जर नसेल तर अशा साधनेने सूक्ष्म झालेलं मन सहजपणे मोकळं सोडताच षडरिपूंकडे धावत जातं. मग ते कामक्रोधादी असेल, षडरिपू मत्सर असेल, दंभ असेल, अहंकार असेल, कुठल्याही रूपामध्ये असेल, कारण की या मानवी मनाचा इंटरफेस हा दृश्य जगाशी आहे. आणि ज्या क्षणी साधनेतून आपण बाहेर येता त्या क्षणी तो इंटरफेस तुटतो आणि ते दृश्याशी ते मन एकरूप होतं, आणि दृश्याशी मन एकरूप झालं की या सगळ्या षडरिपूंशी ते एकरूप होऊन जातं. अशा रीतीने साधनेच्या अनुषंगाने आम्ही उड्डाण करायचा प्रयत्न करतो पण या षडविकारांमध्ये बांधले जातो. म्हणून संतांनी अखंड सावधानतेचा उपाय दिलेला आहे. पण तरी देखील मानवी मनामध्ये ही सावधानता अखंड काळ टिकणं अवघड पडतं. यासाठी माझी सद्गुरु माऊली काय म्हणते माहितीये का? की रामासमोर आपण बसावं आणि त्याला एकदा डोळे भरून पाहावं, आणि त्याला डोळे भरून पाहिलं की आपल्या अंतःकरणात असलेले दोष सहजपणे आपल्याला जाणवतील. श्रोते हो, आज इंट्रोस्पेक्शन आत्मचिंतनच आपलं कमी पडतंय. आपण आपल्या मनाचा कधी खरं पोस्टमॉर्टम करून जर कधी अनालिसिस करून बघितला तर आपल्या लक्षात येईल की अरे अनेक ठिकाणी आपण चुकतो आहोत. मग यासाठी काय करावं माहिती का? त्या ख्रिश्चन धर्मामध्ये ना कन्फेशन बॉक्स असतो. एका बाजूला फादर असतो, एका बाजूला तो कोण मनुष्य असतो, आणि तो आपल्या झालेल्या पापांची कबुली देत असतो आणि पुन्हा सांगत असतो की मी असं पाप करणार नाही. तसं दररोज रात्री झोपताना आपल्या परमात्म्याला, आपल्या रामाला सांगावं की झाली बाबा आज चुकं माझ्यातून, आज नाही मनावरती क्रोधावरती नियंत्रण राहू शकलं, आज मनामध्ये नाही त्या कामावरती नियंत्रण राहू शकलं, आज मनामध्ये मत्सर आला, आज मनामध्ये अनेक दंभ आले, अहंकार आले, अनेक गोष्टी आल्या. पण या गोष्टींचं जर असं आपण सदैव आत्मचिंतन करत कन्फेशन करत राहिलो तर तो राम आपल्या हृदयामध्ये येऊन चित्तशुद्धी कधी करून जाईल हे आपल्याला देखील कळणार नाही. त्यामुळे भगवंताशी संवाद करणं, भगवंताचं चिंतन करणं आणि आपल्या झालेल्या चुकांचीच कबुली भगवंताजवळ करणं, अशा रीतीने मनाला आपण या षडरिपूंपासून लांब ठेवू शकतो. आणि ज्या क्षणी आपण या षडरिपूंपासून लांब राहण्याची एक अनंत काळाची साधना करायला सुरुवात करतो, सहजपणे मन सूक्ष्म होत जाणीव रूप होऊन विलीन होऊन भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचवून देतं. श्रीराम श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 7वी ओळी पाहणार आहोत. समर्थ माऊली म्हणतीये, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच सोसीत जावे,
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोका सिरे नीव वावे। समर्थ माऊली म्हणती है, हे मना तू श्रेष्ठ धारिष्ठ धारण कर, आणि हे बघ या जनमानसामध्ये राहत असताना आपलं अंतःकरण दुखवतील, आपल्याला घालून टाकून बोललं जाईल, आणि अशा वेळेला देखील ते नीच बोलणं तू सहजपणे सोशीत जा। आणि एवढं करून देखील ज्या वेळेला आपल्याला कुठलाही उच्चार करायची वेळ येईल तेव्हा आपल्या वाचेमध्ये अखंड नम्रता ठेव, आणि अशा या नम्र मधाळ वाचेने लोकांच्या अंतःकरणाचं तू कायम समाधान कर। समर्थ माऊलीचा या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे। श्रोते हो, आपण या परमार्थामध्ये भगवंत प्राप्तीचं जे ध्येय पाहत आहोत त्या भगवंत प्राप्तीला परमार्थ हा शब्द म्हटला जातो। परमार्थ या शब्दाचेच मुळी जर आपण विभाग केले तर त्याचा अर्थ परम आणि अर्थ या दोन शब्दांमध्ये विभागला जातो। परम म्हणजे सर्वोत्तम, अर्थ म्हणजे अत्यंत महत्वाची अशी वस्तू, सर्वोत्तम बहुमूल्य अशी वस्तू म्हणजे अर्थात भगवंत प्राप्तीचा हा मार्ग आहे। आणि आपल्या जगामध्ये साधा व्यवहार आहे की लोखंडाचा तुकडा आणि सोन्याचा तुकडा जर आपण समोर ठेवला आणि जर त्यांना विकत घ्यायचं ठरवलं तर लोखंडाच्या तुकड्यापेक्षा सोन्याच्या तुकड्यासाठी आपल्याला खूप पैसे, खूप जास्त मेहनत, खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात। ज्या या व्यावहारिक जगामध्ये ज्याचं मूल्य जास्त आहे त्याच्यासाठी लागणारे कष्ट, त्याच्यासाठी लागणारी मेहनत, त्याच्यासाठी लागणारा मोबदला हा जसा जास्त द्यावा लागतो, इथं तर परमार्थ म्हणजे या सर्व ब्रह्मांडामध्ये भरून उरलेली सर्वोत्तम बहुमूल्य वस्तू। आणि अशी जर वस्तू प्राप्त करायची असेल तर समर्थ माऊली आपल्याला सल्ला देत आहे की हे मना तू काय कर, श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धारण कर। एखाद्या छोट्याशा टेकडीवर चालून जाणं आणि एखाद्या एव्हरेस्ट सारख्या पर्वतावरती चढून जाणं यामध्ये जसं धारिष्ट्याचा प्रभाव हा वेगवेगळा असतो, त्याचप्रमाणे ज्याला हा परमार्थ प्राप्त करायचा आहे त्याच्या क्षेत्रामध्ये मनाचं धैर्य हे अत्यंत मोठं असावं लागतं। कदाचित रणांगणावरती जेव्हा एखाद्या शत्रूच्या समोर युद्धाचा प्रसंग येतो त्यावेळेला एखादा शौर्य पुरुष त्यामध्ये अपार असं रणकौशल्य गाजवतो। आपण बाजी प्रभू देशपांडेंची कथा ऐकलेली आहे, आपण त्या मुरारबाजीची कथा ऐकलेली आहे, अगदी आपल्या मस्तकावरचं धड निघून गेल्यानंतर देखील जो मुरारबाजी रणांगणामध्ये लढत राहिला किंवा बाजीप्रभू देशपांडे जे अनेक तास खिंड लढवत राहिले यांच्या शौर्यगाथेमध्ये त्यांनी दाखवलेल्या पुरुषार्थापेक्षाही अधिक पुरुषार्थ ज्याला हा परमार्थ साध्य करायचा आहे त्याला आपल्या जीवनामध्ये दाखवावा लागतो। आपल्याला असं वाटेल की परमार्थ आणि धारिष्ट्य यांचा काय बरं संबंध आहे, अर्थातच रणांगणावरती ज्याप्रमाणे शत्रूला टिपून त्याच्या सगळ्या अस्त्रशस्त्राचा अंदाज घेत एखाद्याला शौर्य गाजवावं लागतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शौर्य एका साधकाला आपल्या अंतरंगामध्ये शिरून आपल्याच अंतरंगामध्ये दडलेल्या शत्रूंच्या निपाताला गाजवावं लागतं। रणांगणावरील शौर्याला कदाचित अनेक बुद्धीच्या आधाराने आपल्याला संकल्प करता येऊ शकतात, समोरच्या शत्रूचा अंदाज घेता येऊ शकतो, त्याच्याकडे असलेल्या अस्त्रशस्त्राची मोजदाद करता येऊ शकते, आपल्याला ही लढाई जिंकण्यासाठी काय करावं लागेल याचे डावपेच त्याप्रमाणे आखता येतील। पण एका साधकाला आपल्याच अंतरंगामध्ये खोलवर रुतून बसलेल्या अहंकाराचा अंदाज हा कधीच येऊ शकत नाही। आणि त्यामुळं आपण या अहंकाराचं सर्वत्र विश्वामध्ये पसरलेलं एक विकृत स्वरूप अगदी घरादारापासून बघत असतो, अगदी आपले जवळजवळचे म्हणणारे देखील ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते आणि अरेला कारे निघतं त्यावेळेला अदवा तद्वा होऊन घरामध्ये चालणारी भांडणं म्हणा किंवा रस्त्यावरती एखादा छोटासा धक्का लागलाय म्हणून अदवा तद्वा चालणारी भांडणं, त्याचंच मोठं स्वरूप म्हणजे आपण या सगळ्या अरब प्रांतांमध्ये चाललेल्या लढाईचं स्वरूप बघतोय। एखाद्या धर्मांध झालेल्या माणसाचा अहंकार या सगळ्या जगामध्ये हजारो लोकांच्या कत्तलीला कारणीभूत ठरतोय। हे सगळं अहंकाराचंच विकृत स्वरूप मानवी मनापासून ते विश्व मनापर्यंत पसरलेलं आहे। अशा या अहंकाराला एका साधकाला आपल्या परमार्थामध्ये स्वतःच्या हाताने त्याची कत्तल करणं, त्याचा आपला मीपणाची आहुती देणं, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपले मरण पाहिले म्या डोळा, अशा स्थितीमध्ये जाणं हे त्याचं खरं धारिष्ट आहे। आणि आपण या धारिष्ट्यामध्ये वारंवार तोंडावरती पडतो। बघा, जीवनामध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपल्याला अनिवार्य राग येतो त्यावेळेला ती शब्द आपल्या मुखातून अशा पद्धतीने काही बाहेर पडतात,
अनेकदा आपण विवेकाचा देखील त्याला आधार घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या संतांनी, आपल्या सत्पुरुषांनी, आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं असतं की क्रोधावरती नियंत्रण ठेवा. पण आपल्याकडं जेव्हा माता गृहिणी जेव्हा सकाळी गॅसवर दूध ठेवतात बघा, आणि ते गॅसवर दूध अतिशय छान असं मंद वातीवरती ठेवलेलं असतं, पण आपल्यापैकी किती जण असं सांगू शकतील की माझ्या आयुष्यात एकदाही दूध ओतू गेलेलं नाहीये. अनेकदा सगळ्या बाजूनी प्रयत्न करूनही मनुष्याचा राग हा त्याच्या अख्त्यारीमध्ये राहत नाही, तो अनेकदा ओसंडून वाहू लागतो. आणि त्यामुळे समर्थ माऊली इथं आपल्याला सावधानता देत आहेत आणि म्हणतायत की मना तुला जर धारिष्ट बाळगायचं असेल ना तर राग गिळण्याचं धारिष्ट बाळग. आपल्याला जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा राग व्यक्त करणं हे फार सोपं आहे, पण राग गिळून टाकणं हे फार अवघड आहे. आणि त्यामुळे जेव्हा वेळ प्रसंग येईल तेव्हा हे नीच बोलणं तुला जर सोसता येऊ लागलं तर समज तुझ्या अहंकाराचं हळूहळू विसर्जन होत चाललेलं आहे. कारण की राग हा तुमच्या अहंकाराचंच एक प्रकारे रिफ्लेक्शन असतं. ज्याप्रमाणे काल मी वारुळाचं उदाहरण दिलं, त्या वारुळाला जेव्हा धक्का लागतो तेव्हा त्याच्यातून जशा असंख्य मुंग्या बाहेर येतात तेव्हा तसा आपल्या अहंकाराला जेव्हा धक्का लागतो तेव्हा आपल्या मनाच्या देखील अनंत मुंग्या या चित्तामध्ये एकत्रपणे बाहेर येऊन आपल्यालाच आपल्या अहंकाराचं प्रगटीकरण सांगत असतात. असा अहंकार आपल्या जीवनामध्ये आपल्याला या परमार्थापासून दूर ठेवत असतो. आणि त्यामुळे काय करायचंय की आपल्या रागाचं एक प्रकारे आत्मपरीक्षण करायचंय आणि हा राग येत असताना देखील तो गिळून टाकणं. आणि इतकंच नव्हे, धारिष्ठ्याची व्याख्या इथंच संपत नाही, तर आपला राग गिळून त्यानंतर आपली वाचा अंतर्बाह्य नम्र करून बोलणं. जगामध्ये मुखवटे धारण करून राजकारणी लोक कितीही राग आला तरी नम्रतेने बोलतात, पण अंतःकरणामध्ये मात्र कटुता घेऊनच फिरत असतात. तशी मृदुता संतांना अभिप्रेत नाहीये. संतांना जी मृदुता अभिप्रेत आहे ती म्हणजे तो राग अशा प्रकारे गिळून टाकायचा की त्याचं अस्तित्व संपूर्णपणे संपून टाकायचं. आणि ज्या वेळेला आपल्याला प्रतिक्रिया देण्याची वेळ येईल त्यावेळेला त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची कटुता नाही, कुठल्याही प्रकारचा त्याच्याविषयी राग नाही, इतक्या नम्र भावाने आपल्याला आपला व्यवहार करता यावा. आणि श्रोते हो, तेव्हा शक्य होतं ज्या वेळेला त्या परमात्म्याचं ज्ञान तुमच्या हृदयामध्ये प्रगट होऊ लागतं. जगामध्ये दोनच प्रकारचे वर्ग आहेत, एक आहे तो ज्ञानी लोकांचा आणि दुसरा आहे तो अज्ञानी जनाचा. ज्ञानी मंडळी म्हणजे ही संत मंडळी होती, आपण सर्वजण अज्ञानी मंडळी आहोत. वर्गामध्ये जर 35% हे पासिंग मार्क असतील तर 100% मार्काची ही संत, आणि 100% नंतर 35% आपलं लिमिट आहे आणि आपण सगळेजण नापास विद्यार्थी 35% खालचे. आणि त्यामुळं एखाद्या वर्गामध्ये रिझल्ट लागला आणि सगळी मुलं नापास झाली आणि मग एकमेकांना जर चिडू लागली की अरे मी फक्त 1 मार्काने नापास झालो, तू 5 मार्काने नापास झालास, तू 10 मार्काने नापास झालास, तर या गोष्टींना काही अर्थ नसतो. कारण की सगळेच जण आपण अज्ञानी आहोत. मग अशा या अज्ञानाच्या युगामध्ये एकमेकांच्या वरती कुरघोडी करण्याचा काय बरं प्रयत्न असावा. आणि त्यामुळे आपल्या वाचेमध्ये हा अहंकार गिळून टाकत असतानाच जो नम्रपणा येईल त्या नम्रपणाने आपण सर्व श्रोत्यांना आपल्यासारखेच समान मानून सामान्य जीव जाणून त्यांच्याशी अशा पद्धतीने आपला व्यवहार करावा आणि त्यांचं अंतःकरण समाधानाने भरून टाकावं. एका अर्थाने अशा वर्तणुकीने आपण आपल्या स्वतःवरच उपकार करत असतो आणि तो परमार्थ गवसण्याची गुरुकिल्ली असतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.